नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, मी आपणासोबत ह्या एका कामाबद्दल चर्चा करत आहे। पहिले मी या ठिकाणी हे जे स्पेसर लावण्याचे काम चालू केले, बऱ्याचशा फॉलोअपनंतर त्याबद्दल सर्व संबंधितांचे पहिले अभिनंदन करतो। पण जेव्हा मी या फोटोकडे पाहतो तेव्हा या कामामध्ये ज्या काही चुका सकृत दर्शनी मला दिसतात त्या दाखवणं भाग आहे, कारण त्या दाखवल्या नाही तर हे स्थळ अपघात प्रवण तसंच राहून जाईल। पहा या ठिकाणी जे आहे, पहा या ठिकाणी ही जी मला वाटतं न्यूट्रल वायर आहे, ही न्यूट्रल वायर डायरेक्ट नटला हुक केलेली आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी ॲल्युमिनियम बॉबिन वापरायला पाहिजे। ॲल्युमिनियम बॉबिन कशा करता की एक तर या ही वायर हवेमुळे सतत हलत असते, या नटसोबत घर्षण होऊन तसेच हा जो न्यूट्रल आहे या ठिकाणी रिटर्न करंट पाठ आहे, त्यामुळे नाही जरी म्हटलं तरी मामूली प्रमाणात का होईना थोडंफार स्पार्किंग या स्पॉटला न्यूट्रल वायरवर राहू शकते आणि मग या ठिकाणी न्यूट्रल वायर तुटून बरेचसे वीज अपघात होतात। न्यूट्रल वायर तुटणे म्हणजे कसे अपघात होतात हे सगळ्यांना माहितीच आहे। दुसरं, या ठिकाणी पद्धतशीर शाकलपट्ट्या आणि त्यामध्ये नट टाकून ॲल्युमिनियम बिबून बॉबिन त्यामध्ये टाकून न्यूट्रलचं पद्धतशीर बाइंडिंग त्या ॲल्युमिनियम बॉबिनच्या ग्रूमध्ये करायला पाहिजे, ते इथं केलेलं नाही। ॲल्युमिनियम बॉबिन टाकली तर मी जे दोन प्रॉब्लेम सांगितले, मेकॅनिकल घर्षणमुळे न्यूट्रल तुटण्याची शक्यता आणि इलेक्ट्रिकल स्पार्किंगमुळे वायर तुटण्याची शक्यता राहणार नाही। आता पुढचा मुद्दा, जर आपण फेसकडे पाहिलं तर पहा ही जी जम्पर आहे, ही जम्परची क्लिअरन्स मेटॅ पोलवर जे मेटॅलिक पार्ट आहेत त्याच्यापासून अतिशय जवळ वाटतात, त्यामुळे हवेच्या झोतात कदाचित उडता या मेटॅलिक पार्टबरोबर संबंध येऊन मला वाटतं लाईन ट्रिप होऊ शकते। आणि पुढचा जो मुद्दा आहे की या पोलवर जेवढे काही लोखंडी पार्ट आहेत त्याला अर्थिंग करून ती अर्थवायर शेवटी पोल खाली जो अर्थिंग असते केलेलं त्याला जोडायला पाहिजे, ते केलेलं इथं दिसत नाही। आणि हा जो स्टे आहे, हा जो स्टे आहे तर तो थोडासा लूज वाटतो आणि अँगल हा जो 30 आणि 45 डिग्रीच्याच मध्ये असायला पाहिजे तसा मला वाटत नाही। तसेच हा या वायरची पोझिशन आणि त्याच्याविरुद्ध येणाऱ्या वायरची पोझिशन इन वन लाईन आहे का नाही हे सुद्धा व्हेरीफाय करण्याचं गरजेचं आहे, कारण वायरचं लोड खांब्यावर नको तानावर पाहिजे। तसंच दुसरा स्टेसुद्धा तपासून घ्यावा। मला वाटतं सकृत दर्शनी एवढं जरी केलं तरी मला वाटतं भरपूर आहे। आणि मी जे काही डिफेक्ट्स मला वाटले ते फोटोवरून सांगितले, प्रत्यक्ष साईट पाहून ते कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे। आणि काम दुरुस्ती करताना
हे लोकेशन जास्तीत जास्त रेग्युलेशन प्रमाणे दुरुस्त होईल याची संबंधितांनी काळजी घेतली पाहिजे, कारण मेंटेनन्सचे कामं वारंवार होत नाही. आणि एक या ठिकाणी जी ट्री कटिंग आहे ती सुद्धा पद्धतशीर करणं भाग आहे, कारण लाईन या ठिकाणची जो यल्टीचा जो राईट ऑफ वे आहे जवळजवळ 3 मीटरचा असावा. कमीत कमी कंडक्टरच्या एका बाजूला 3 फूट आणि दुसऱ्या बाजूला 3 फूट यामध्ये कुठली झाडाची फांदी किंवा झाड नको आहे. एवढे डिफेक्ट मला दिसतात. आणि मी जे काही सांगितलं त्याला IS कोड रेफरन्स आहे, PWD हँडबुक रेफरन्स आहे आणि रेग्युलेशनचा सुद्धा रेफरन्स आहे. कोणाला डिटेल माहिती पाहिजे असल्यास कृपया संपर्क साधावा, त्यांना मिळेल. पण केव्हाही इलेक्ट्रिसिटीचं लाईनचं काम CEA रेग्युलेशन 2010 स्टँडर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अँड सेफ्टी मेजर्सनुसार केलं गेलं पाहिजे, जेणेकरून कायद्याची जी अपेक्षा आहे की देर इज नो लॉ डू नॉट एनविसेज एनी इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट ऑन इलेक्ट्रिकल नेटवर्क, ही जी घटनेचं वचन आहे कोणतं, की ईच अँड एव्हरी सिटीजन हॅज बीन ग्रँटेड राईट ऑफ लाईफ, ते परिपूर्ण होईल. जास्त बोललो असेल माफ करा. कुणालाही दुखवायचा विचार नाही, कंप्लेंट नाही, फक्त मी कामाबद्दल बोलतो आहे, व्यक्तीबद्दल बोलत नाही. असो, माझ्यात रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MHB आणि नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू सब सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज अँड मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्हिडिओज टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल, कारण हे व्हिडिओ मी प्रत्येकाला पाहू शकणार नाही. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.